3 सप्टेंबरला चोपड्या तालुक्यातल्या उनपदेव इथून यात्रेला सुरुवात झालेली आहे. त्या 3 तारखेला आम्ही चोपडा आणि अंमळनेर, अंमळनेरनंतर आम्ही धरणगाव, धरणगावनंतर एरंडोल, एरंडोलनंतर पारोळा, पारोळ्यानंतर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, त्यानंतर काल आम्ही जामनेरला होतो आणि आज आम्ही आज मुक्ताईनगर या पवित्र भूमीमध्ये दाखल झालेलो आहोत. आणि ह्या जनसंवादच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीनं आमचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी गेल्या वर्षी 7 सप्टेंबरला भारत जोडो यात्रा काश्मीर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढली होती आणि त्या पदयात्रेच्या दरम्यान त्यांनी देशातल्या वेगवेगळ्या घटकाच्या, वेगवेगळ्या पंथाच्या, वेगवेगळ्या धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्याच्या सगळ्या लोकांशी, त्यात कुठले पुढारी किंवा पदाधिकाऱ्यांना भेटा, राहुल गांधी रस्त्याने चालत असताना शेतावर काम करणारे शेतमजूर, कष्टकरी, उद्योगधंदे करणारे छोटे छोटे दुकानदार, त्याच्यानंतर अशा सगळ्या लोकांचे, सामान्य ज्याला आपण तळागाळातले लोक म्हणतो अशा लोकांशी त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची सुखदुःख जाणून घेतली, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याच धर्तीवर आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथे शक्य आमच्यावर याच्या जनसंवाद यात्रेच्या रूटवर त्या त्या गावामधल्या त्या लोकांना जाऊन आम्ही भेटतो आहोत. आणि एक आम्हाला लक्षात आलं की एकंदरीत या 9 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा, नरेंद्र मोदीचा कार्यकाळ याच्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप आम्हाला दिसतो आहे. आणि आज देशामध्ये इंडियाची जी काही स्थापना झाली, सगळेजण म्हणत आहेत की जुडेगा भारत, जितेगा इंडिया, ही भावना निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जे गॅसची किमती 350 ते 1160 पर्यंत गेल्या होत्या त्या रक्षाबंधनच्या निमित्ताने 200 रुपयाने कमी केल्या. परंतु आमची माहिती आहे, आम्ही जी माहिती काढली, या जादा दरामुळे जवळजवळ 8,36,000 कोटी रुपये गरीब लोकांचे नि लाटलेले आहेत. जे काही 31 कोटी लोकांकडनं जादा या सिलेंडरच्या जास्त किमतीचे पैसे वसूल केले, सांगताना मोठं वाईट वाटतं की त्याच्यामध्ये 67% ह्या महिला होत्या की ज्यांच्याकडनं गॅसच्या जादा किमती घेतल्या गेला. उज्ज्वला गॅस योजना काढली गेली, त्या उज्ज्वला गॅसच्या निमित्तानं त्याच्या माध्यमातून 67,000 कोटी जादाचे लोकांकडनं या सरकारने साधारण याच पैशांवर आपल्या पक्षाच्या जाहिराती करणे, याच पक्षावर म्हणजे जनतेच्या सामान्याच्या पैशांवर कोट्यवधी रुपयाची जाहिराती योजना देणे आणि आपला स्वतःच्या पक्षाचा प्रचार करून घेण्याचं अतिशय या पद्धतीनं कामकाज या देशात चाललं आहे, ज्याचं लोकांना आता वीट आलेलं आहे. महागाईने मोठी समस्या काढलेली आहे, डोकंवर काढू पाहते. बेरोजगारीचा प्रश्न जर म्हटला तर देशात जगातल्या 7व्या क्रमांकावर 27% आज बेरोजगारी आपल्या देशाची गेली आहे. त्यांनी सांगितलं 14 लाख की 2 कोटी तरुणांना आम्ही नोकऱ्या देऊ, त्यामुळे आज तरुण वर्गामध्ये आम्हाला फार मोठा संताप दिसतोय. महिला काँग्रेस महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आम्हाला दिसतोय. शेतकरी तर उद्ध्वस्त झालाय. पीक विमा काढायला सांगितलं, 1 रुपयात पीक विमा प्रचार केला, त्याच्यातली एक अट होती की 28 दिवस जर सतत पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याच्या खात्यावर 25% रक्कम जमा केली पाहिजे. परंतु आज 1-1 महिना काय 1.25 महिना होऊन गेला, पाऊस नाही आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे तळ, म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला शेतकरी अस्माने आणि सुलतानी दोघं संकटामध्ये सापडलाय. मराठा समाजाच्या लोकांनी जालनामध्ये शांततेने आंदोलन केलं, तिथे सत्तेच्या बळाच्या वापर, तिथे अक्षरशः त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना, निष्पाप लोकांना तिथे काठीने डोकं फोडून फोडून मारून आज कित्येक मराठा समाजाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या बद्दल आणि खास करून या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ज्यांच्या बाबतीत सांगितलं जातं की महाराष्ट्र सरकार आपली त्यावेळेस बाजू मांडत असताना जे कार्तिकेयन वकील होते त्यांनी मुलाखत दिली आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाजाची बाजू कोर्टामध्ये मांडू नका. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं आम्ही तुम्हाला आरक्षण देणार, दुसरीकडे सांगायचं, आणि त्याच देवेंद्र फडणवीसने ज्यावेळेस आघाडीचं सरकार त्यांनी सांगितले की सत्ता आमच्या हातात द्या, 15 दिवसात मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ. म्हणजे ही लोकं भुलतापा मारत असतात, लोकांना फसवत असतात. परंतु भारतीय जनता काय आता मूर्ख राहिलेली नाही आहे. एकदा त्यांच्याकडनं चूक झाली तर एकच म्हणतात, एकी भूल कमल का फूल. आज ही भावना सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि जळगाव जिल्ह्यात माझी तर खात्री पटली आहे की आगामी निवडणुकीमध्ये भाजप हा कुठेही तुम्हाला दिसणार नाही, हे मोठा आत्मविश्वास मी या ठिकाणी सांगू इच्छितो.